हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी नाश्त्यासाठी तयार होणारे झटपट कांदा पोहे कसे बनवायची याची रेसिपी। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एक कप भरून पोहे घेतलेले आहे, ते आपल्याला अशा प्रकारे चाळणीच्या साहाय्याने स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहेत। आता मी हे पोहे स्वच्छ असे धुवून घेणार आहे। आपल्याला या पोह्यामधलं सर्व पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी ही चाळण एखाद्या भांड्यावरती मांडणार आहे, म्हणजे आपल्या पोह्यामधलं सर्व पाणी निथळलं जाईल आणि आपले पोहे छान मोकळे सळसळीत होतील। या ठिकाणी आपली कढई छान अशी गरम झालेली आहे, त्यामध्ये मी घातलेलं आहे 3 ते 4 चमचे तेल। आता मी या तेलामध्ये घालणार आहे 1 चमचा मोहरी। मोहरी आपली छान अशी फुललेली आहे। त्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे 1 चमचा जिरं। या ठिकाणी आपलं जिरं देखील छान असं फुललेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये घातलेले आहेत 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। त्यानंतर मी यामध्ये घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा। ऑब्व्हियसली कांदे पोहे म्हटलं की खूप सारा कांदा आलाच। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। आता आपण हे सर्व बाजूला साईडला सारून या तेलामध्ये फ्राय करून घेऊया बारीक चिरून घेतलेली मिरची। या ठिकाणी आपली मिरची देखील छान अशी परतलेली आहे। आता मी यामध्ये घालून येणार आहे 1 छोटा चमचा हळद। त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे थोडेसे शेंगदाणे। शेंगदाणे देखील आपल्याला छान असे या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आपलं सर्व साहित्य छान असं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात भिजवून घेतलेले पोहे। आपले या ठिकाणी पोहे देखील छान असे भिजलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान असे मोकळे लुसलुशीत हे पोहे झालेले आहेत। आपण आता यामध्ये हे पोहे घालून घेऊयात आणि छान असे हलवून घेऊयात। मी या ठिकाणी आपले सर्व पोहे यामध्ये घातलेले आहेत आणि छान असे यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे। कोणी जर आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी झटपट अशी ही नाश्त्यासाठीची रेसिपी आहे। या ठिकाणी आपले पोहे तयार झालेले आहेत। मी इथे 2 मिनिटासाठी हे पोहे वाफवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी थोडंसं लिंबू याच्यावरती पिळून घेतलेले आहे आणि चिमूटभर यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे। पुन्हा एकदा आपण ही प्लेट झाकून एक वाफ काढून घेऊयात, म्हणजे आपले पोहे अजूनच छान मऊ लुसलुशीत होतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। असे पोहे नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त खा। बाय।